नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव या विमानतळाला देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विमानतळाच्या धावपट्टीच्या यशस्वी चाचणीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. नवी मुंबई येथील लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी भारतीय वायुदलाच्या वतीने C-295 यशस्वीरित्या लँडिंग करण्यात आले तर Sukhoi-30 या विमानाचा यशस्वी फ्लायपास करत धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. भारतीय वायुदलाचे C-295 विमानाने विमानतळावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर धावपट्टीवर या विमानाला वॉटर सल्यूट देण्यात आला. त्यापाठोपाठ Sukhoi-30 विमानाचा देखील यशस्वीपणे फ्लायपास करण्यात आला. यानंतर या धावपट्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाऊन पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वायुदलाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन करत स्वतः कॉकपिटमध्ये बसून उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे नमूद करून या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे. या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच इथे IT पार्क आणि व्यावसायिक केंद्र उभारली जातील. विमानांच्या यशस्वी चाचणीनंतर आता लवकरच या विमानतळावरून अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उडाणे करता येणे शक्य होणार आहे. ही चाचणी यशस्वी करून दाखवल्याबद्दल भारतीय वायुदलाचे सर्व अधिकारी, वैमानिक, इतर कर्मचारी तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले. तसेच लवकरात लवकर हे विमानतळ कार्यान्वित होऊन येथून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. तसेच या विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यांचेच नाव या विमानतळाला देण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही विमानतळाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरून दरवर्षी अंदाजे 9 कोटी प्रवासी प्रवास करतील असा विश्वास व्यक्त करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सीलिंक मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार असल्याचे सांगितले. या चाचणीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, महेश बालदी, प्रशांत ठाकूर, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, लोकनेते दिबा पाटील, आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे दशरथदादा पाटील, JD तांडेल, विनोद म्हात्रे, दीपक पाटील, लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, उपायुक्त राहुल गेठे, अपर मुख्य सचिव इकबाल चहल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरकार असल्यामुळे केंद्रातून हवाई दलाच्या त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ज्या ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्या या ठिकाणी आम्हाला मिळाल्या आणि आजचा दिवस जो आहे आजचा दिवस उजाडलेला आहे. मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा यासाठी देतो की दसरा आहे, नवरात्री आहे, नवरात्रीचं जागर सुरू आहे आणि अशा पवित्र कार्यकाळामध्ये आई जगदंबेच्या आशीर्वादाने, आई दुर्गेच्या आशीर्वादाने सगळ्याच देवी भक्तांना एक अनोखं या ठिकाणी गिफ्ट कमी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे एअरपोर्ट जे आहे हा देशातला नंबर 1 एअरपोर्ट आहे. यामध्ये वर्षाला 9 कोटी लोक प्रवास करतील आणि जवळपास 2.6 दशलक्ष टन या ठिकाणी कार्गो मधून वाहतूक होते. म्हणजे याची एअर स्ट्रीप मोठी आहे, त्याच्या 2 एअर स्ट्रीप पॅरल चालणार आहेत आणि हे देशातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट ठरेल असा विश्वास मला आहे. आता अटल सेतूमुळे मुंबई एअरपोर्ट, साऊथ मुंबई, सबब मुंबई, ठाणे MMR सगळे जे आहे या एअरपोर्टला जवळ येणार आहे आणि मुंबई एअरपोर्ट ते ठाणे मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्ट
आम्ही कनेक्टरने जोडणार आहोत, कनेक्टरच्या माध्यमातून हे जोडण्याचे काम करणार आहोत, मेट्रोच्या माध्यमातून, त्यामुळे अधिक जवळ हे येईल आणि या चार टर्मिनल मध्ये देखील इंटरनल कोणी एका टर्मिनलच्या ऐवजी दुसऱ्या टर्मिनल कडे गेला तर खाली देखील त्याला कनेक्टिव्हिटी ठेवलेली आहे ट्रेनची, असं अद्ययावत असं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जे आहे नवी मुंबई दिवा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे जे आहे हे या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. महायुतीचे सरकार आल्यापासून या कामाला गती दिलेली आहे. ज्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम आपण मागच्या काळात सुरू केलं होतं आज त्याच्यावर पहिलं टेस्ट लँडिंग झालेलं आहे आणि ते यशस्वीरित्या झालेलं आहे. खरं म्हणजे ज्यावेळी या एअरपोर्टचं काम आम्ही सुरू केलं त्यावेळी आमच्या विरोधकांनी टीका केली होती की अशा प्रकारच्या घोषणा खूप होतात पण हे एअरपोर्ट होणार नाही. मात्र आज त्याच्यावर टेस्ट लँडिंग देखील झालेलं आहे आणि आज याचा पहिला टप्पा हो लवकरच कमर्शियल फ्लाईट करता देखील हे एअरपोर्ट आपल्याला खुलं झालेलं दिसेल. हे देशातलं अतिशय आधुनिक एअरपोर्ट आहे. याला दोन रनवे आहेत, चार टर्मिनल आहेत, सगळे टर्मिनल एकमेकाशी जुडलेले आहेत. टर्मिनल टू टर्मिनल रेल्वे आहे. याच्यामध्ये आपल्याला जवळपास 9 कोटी पॅसेंजरची व्यवस्था आहे. अशा प्रकारचं अत्याधुनिक असं एअरपोर्ट या ठिकाणी तयार झाल्यामुळे निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे.